माझे कीज गळणं चालू झाले, पूर्ण टक्कल भाग पडला. मला सुचत नव्हतं काय करावं. त्यानंतर तुमच्याबद्दल डॉक्टर पवन यांच्याबद्दल मला, मी यूट्यूबवर बघितलं, त्यांची डिग्री बघितली, सगळे एज्युकेटेड होते ते. मग असं मला वाटलं की करावं आपण इथं. त्यानंतर मी त्यांच्या क्लिनिकमध्ये गेलो, भेटलो त्यांना, त्यांनी मला माहिती दिली आणि 2 दिवसानंतर मी ते करून घेतलं. तर आत्तापर्यंत मला फार छान वाटलं, केस पण यायला चालू झाले, थोडं चांगलं वाटलं, छान वाटलं. सर्जरीच्या दिवशी असं मला पहिले भीती वाटत होती की काय होईल बा, इंजेक्शन टोचे, पण असं काहीच वाटलं नाही. बोलता बोलता ऑपरेशन होऊन गेलं. बरं, आणि तुमचं सर्जरी झाली ते लोकल एनेस्थेशियामध्ये झाली, तर लोकल एनेस्थेशियाचं लोकांना भीती वाटतं की खूप दुखणं खूप राहत असेल किंवा त्रास होत असेल, असं काही झालं का? नाही नाही, काहीच दुखलं नाही. नाही दुखलं नाही, एनेस्थेशिया येताना पण जास्त दुखलं नाही आणि नंतर तर दुखलं नाहीच तुम्हाला, काहीच प्रॉब्लेम. आणि दिवस कसा गेला? दिवस बढिया गेला, आरामात गप्पा मारत मारत झाले. मध्ये काही ब्रेक वेक घेतलेले? ब्रेक आपला लंच, लंच ब्रेक घेतलं आणि संध्याकाळपर्यंत सर्जरी झाली. त्याच्यानंतर ऑपरेशनच्या नंतर मग एनेस्थेशियाचा इफेक्ट संपल्यानंतर खूप दुखणं खुपणं होतं. तुम्हाला 5 दिवसासाठी औषध देण्यात आले होते, घेतलं, तर मग दुखणं खुपणं कमी होतं की कसं होतं? दुखणं खुपणं काही नव्हतं आणि औषध घ्यायची तशी गरज नव्हती, पण तरी तुम्ही घेतले पूर्ण 5 दिवस घेऊन घेतलं. बरं, आणि त्याच्यानंतर मग सगळं तुम्हाला इन्स्ट्रक्शन ज्या होत्या सर्जरीच्या आधीच्या आणि सर्जरीच्या नंतरच्या तुम्हाला प्रिंटआउटमध्ये दिल्या होत्या आणि 3-4 वेळा समजून सांगितलं होतं, ते पूर्ण केलं, ते पूर्ण तुम्हाला दिलं आलं होतं ना सर, प्रिंटआउटमध्ये पण दिलं होतं तुम्हाला इन्स्ट्रक्शन आणि वर्बली पण सगळं सांगितलं होतं. आणि मग केअर एकदमच सोपी होती, कारण आठवडाभरच होतं. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतरचे दिवस कसे गेले तुमचे, कारण की केस तर ट्रान्सप्लांटेशनच्या नंतर पडतात आहे. मग वाटलं सुरुवातीला, पण मग पहिल्या महिन्याला तुम्हाला मी फोटो पाठवला, पहिल्या महिन्यात झाल्यानंतर सेकंड महिन्याला परत फोटो पाठवले. दर महिन्याला तुम्ही मला फोटो पाठवले, थोडे थोडे ते केस दिसायला लागले. तिसऱ्या महिन्याला त्याच्यापेक्षा डाट आले केस, आणि आता हा चौथा महिना अजून चांगले आलेले. आणि घरी सगळे खुश आहेत? तुम्ही पण खुश आहात? छान आहे. म्हणजे विचारते कसे आले तुझे केस, कसे आले? तर सगळेच मित्र विचारतात. तर तुम्ही आता 0 to 10 पैकी तुम्हाला काय रेटिंग द्यायचं असेल की सर्जरीच्या टेक्निक बद्दल किंवा तुमच्या एक्सपिरियन्स बद्दल, तर तुम्ही किती द्याल रेटिंग? 0 to 10 असं द्यायचं. 0 म्हणजे एकदमच खराब आणि 10 म्हणजे एकदम चांगलं. 9 मध्ये द्याल तुम्ही, छान. आणि रिझल्टच्या बद्दल कसं रेटिंग द्याल तुम्ही 0 to 10? रिझल्ट 9. चलो छान, थँक्यू व्हेरी मच.